महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार मोठ्या जल्लोषात मोठ्या नियोजन पद्धतीनं केला जातोय सगळ्याच पक्षांकडून. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या मुलाखती मागे घेण्यात आल्या होत्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी काही आपुलकी दाखवली त्या आपुलकीच्या पाठीमागे नेमकं काय कारण असू शकतं, नेमकं काय ध्येयधोरणं असू शकतं त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ केला होता. आता त्याच्यानंतर असा प्रश्न उपस्थित होतो, म्हणजे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की 2014 भाजपाचे नेते आहेत राजनाथ सिंह हे स्वतः आले होते, म्हणजे 14 अगोदर, आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे करण्याची तेव्हा चर्चा चालू होती, त्या संदर्भात त्यांचा सल्ला घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी ते आले होते. आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हा सकारात्मक पाठिंबा दिला होता, सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता हे जे दोन स्टेटमेंट पाहिले, म्हणजे मुलाखतीतलं नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं 2014 तो किस्सा, आता यातून एक गोष्ट बाहेर अशी निघते की पंतप्रधान पदाचा दावेदार होण्यासाठी किंवा पंतप्रधान होण्यासाठी कुठे ना कुठे ठाकरे घराण्याचा पाठिंबा लागतो, आणि ठाकरे घराण्याचा पाठिंबा आवश्यक आहे का? आता नेमकं हे जर समीकरण आपण पाहायला गेलो तर अटल बिहारी वाजपेयी यांचं जर काळ पाहिला तेव्हा ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका तशी ज्या पद्धतीची होती, पाठिंब्याची होती, ते पाहता तेव्हा ही गरज भासली होती शिवसेना म्हणजे ठाकरेची. आता जर आताचं समीकरण पाहिलं आपण, म्हणजे 14 आणि 19 या दोन्ही ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता, आणि ठाकरे ब्रँड सोबत त्यांनी भाजपांनी निवडणूक लढवली, ते जिंकली, ही पंतप्रधान पुन्हा झाले. आता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी ठाकरे ब्रँड महत्त्वाचा एवढा काही नाही असं कदाचित भाजपला वाटलं असावं, आणि म्हणून त्यांनी काही फरक न पडता निवडणूक लढवण्याचं सुरू केलं. पण त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या असाव्यात आणि राज ठाकरे यांना सोबत घेण्यात आलं. आता राज ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा इथे सगळ्या चित्रामध्ये इन होतो. म्हणजेच काय, कोणता ना कोणता ठाकरे पंतप्रधान पदाच्या पाठीमागे जे उभा आहे, ज्याला पंतप्रधान बनायचं आहे, त्याच्या पाठीमागे ठाकरे ब्रँड लागतोच हे पुन्हा यातून सिद्ध व्हायला लागतं आहे अशी चर्चा सुरू झाली. पण नंतरच्या काळात समजा राज ठाकरे यांच्यापासून महायुतीला किती फायदा होतो आहे हा एक प्रश्नचिन्ह सगळीकडे निर्माण होतो आहे, आणि हा फायदा जर पाहिला तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमीच फायदा राज ठाकरेंकडून होतो आहे. म्हणजे प्रचारसभेचा विचार केला तर ज्या पद्धतीनं प्रचारसभा झाल्यात आणि जिथं जिथं झाल्यात त्याचा आपण जर एक थोडासा मागोवा घेतला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. विशेष म्हणजे कोकणातच राज ठाकरे यांनी सभा घेतल्या, तिकडे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे त्यांची कोणत्याही सभा झालेल्या नाहीत. किंवा कोल्हापूर साईडचाही विचार केला, तिकडेही कोणत्या सभा झालेल्या नाहीत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सोडला किंवा म्हणजे कोकण आणि मुंबई हा जो भाग सोडला म्हणजे एकूणच कोकण भाग, तर कुठेही राज ठाकरेंची ताकद दिसली नाही. एक नाशिकमध्ये तिथं त्यांची ताकद दिसू शकते, पण एकंदरीत समीकरण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचं जे राजकारण आहे किंवा उद्धव ठाकरे यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे तो पाहता राज ठाकरे कुठेतरी कमी पडताय याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली असावी. त्याच अनुषंगानं आता मोदी यांनी कुठेतरी मवाळ भूमिका घेण्याचं काम केलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर काही प्रसंग जर आला तर सगळ्यात पुढे मीच असेल मदतीसाठी, ही जी भाषा त्यांनी वापरली किंवा हे जे वक्तव्य त्यांनी केलं याच्यातून काय दिसून येतं, तर कुठेतरी आता म्हणजेच जर जागेचं समीकरण, बहुमताचं समीकरण जमलं नाही तर आतापासून जर काही गोष्टी क्लिअर केल्या किंवा कुठेतरी पुढं होऊन मदत मागण्याचा थोडासा प्लॅन जर त्यांचा दिसला तर आगामी काळात म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर जर भाजपाला म्हणजेच महायुतीला कमी जागा मिळाल्या, बहुमतात अडचणी व्हायला लागल्या, तर तेव्हा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आवश्यक असेल हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं अशी ही चर्चा सुरू आहे. एकंदरीतच काय, म्हणजे आपण 90 जर पाहिलं तेव्हाचा विचार केला, आताचा विचार केला, म्हणजे 14, 19 आणि आता 24 ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या काळात या निवडणुकीत घडलेले सगळे समीकरणं कुठंतरी हेच सांगत आहेत की ठाकरे ब्रँड पाठीमागं असल्याशिवाय पंतप्रधान पदाचा जो एक रस्ता आहे तो मोकळा असू शकत नाही. म्हणजेच पंतप्रधान बनण्यासाठी ठाकरे ब्रँड पाठीशी असणं
अत्यंत महत्त्वाचा आहे असं यातून दिसून येतं आणि अशी चर्चाही सगळीकडे आहे. पण हे खरंच आहे का, याच्या पाठीमागे नेमकं दुसरं काही कारण असू शकतं का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.